राज ठाकरे यांचा बायोपिक येणार आहे अशी चर्चा आहे. या बायोपिक मध्ये राज ठाकरेंची भूमिका कोण करणार याची निश्चितच उत्सुकता असणार आहे. बायोपिक मध्ये राज ठाकरेंची लव्ह स्टोरी दाखवणार असल्याची सुद्धा चर्चा आहे. राज ठाकरेंची दिलखुलास अथांग यामुळे मुलाखत झाली. या अथांग वेबसिरीज साठी मुलाखत घेण्यात आली. अथांग वेबसिरीज ट्रेलर लॉन्चिंगच्या निमित्तानं अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं विचारलेल्या प्रश्नांना राज ठाकरे यांनी काय आणि कशी उत्तरे दिली पाहूया. तुमच्यावरती जर का बायोपिक निघाला तर तुम्हाला तुमच्या बायोपिक मध्ये तुमचं काम कोणी केलेलं पाहायला आवडेल? मला घरी जाऊन पहिला बायकोपिकला विचारायला लागेल. मला माहित नाही मी कसा दिसतो हे मला तसं माहिती नाही आरसा सोडला तर त्याच्यामुळे ती गोष्ट कोण करू शकेल मला कल्पना नाही. पण तुम्हाला आवडेल का तुमच्यावरती बायोपिक झालेला किंवा तुम्ही आम्हाला त्याची संधी द्याल का? काही असेल तर करा ना, उगाच कोणा काही असेल तर करण्यात अर्थ आहे ना. पण सगळं सर एका बायोपिक मध्ये जे गरजेचं असतं ते सगळं तुमच्या आयुष्यात आहे असं आम्हाला वाटतं. म्हणजे मला वाटतं लव्ह स्टोरी कुठून काढली मला माहिती नाही. मला मगाशी तुम्ही अहो बायको बरोबरचीच लव्ह स्टोरी तेच होत. मला म्हटलं असं कुठची गोष्ट जी मला माहित नाही जी तुम्हाला माहिती. बर बर नाही पण मला माहिती नाही. हल्ली सध्या बायोपिकचं भयंकर पेव फुटलेलं आहे. बायोपिक मी जी बायोपिक आजपर्यंत पाहिलेली बेस्ट बायोपिक आहे ती मायामध्ये ॲटनबरोंची गांधी आहे. आणि भारतामध्ये जर समजा पुन्हा जर चांगली भारतातल्या कुठच्या कॅरेक्टरवरती जर चांगली बायोपिक कोणाची जर होऊ शकत असेल ज्याला आपण आयुष्यातले ज्याला रोलर कोस्टर राईड ज्याला म्हणतो की ज्याला पाहायला आपल्याला आवडेल ते मला असं वाटतं एकच कॅरेक्टर आहे ते म्हणजे इंदिरा गांधी. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे